ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. रूपा भवानी चौकामधील कचरा संकलन केंद्र बंद करण्यात यावे अशी मागणी भवानी पेठ संघर्ष समितीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संजय सरवदे, रवी अलकुंटे, अण्णा वाघमारे, अमोल कळम, भोजराज मिरगळे, किरण चौगुले, समर्थ जाधव, लक्ष्मण सरवदे, लक्ष्मण विटकर आदीजण उपस्थित होते. आज भवानी पेठ संघर्ष समितीच्या वतीने सोलापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त माननीय कारंजे साहेब आणि उपायुक्त गुलाब साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदन असं होतं की रूपावानी मंदिर चौकामध्ये जो महापालिकेचं कचरा संकलन केंद्र आहे त्या संकलन केंद्रामुळे तिथल्या नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण झालेला आहे. त्या कचरा संकलन केंद्राच्या जे कचरा दुसऱ्या गाडीचा जो विल्हेवाट लावत असताना खाली जो पडलेला कचरा आहे पावसामुळे त्या कचऱ्यामुळे इतर ठिकाणी सगळ्या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे. जेणेकरून तिथं आता उत्सव दसऱ्याचा उत्सव असल्यामुळे सोलापूरमधील लाखो लोक तिथं दर्शनासाठी येत असतात. तिथं येत असताना तिथल्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजूलाच महिला कॉलेज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोलापूरमधील पाण्याची त्या वॉटर पार्क पण असल्यामुळं तिथं आजूबाजूला सर्व याला धोका निर्माण झाल्यामुळं आज आम्ही महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कार्यसाहेबाला यांना आज निवेदनाने कळवण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर तो नागरिकांच्या हिताकरिता तो बंद करावा, अन्यथा आम्हाला तिथं नागरिकांच्या हिताकरिता आंदोलन छेडावं लागेल अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी पण ते मान्य करून 10 दिवसात तुम्हाला कळवतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त टेली मॅडम यांना भेटण्याकरिता आलो होतो, परंतु त्यांना भेटता आले नाही. प्रथमतः हे महापालिकेचे आयुक्त सांगू इच्छितो की त्यांनी नागरिकांची भेट ही रिझर्व ठेवली असताना ते काही भेटले नाही, तरी त्यांच्या इतर ॲडिशनल कमिशनर गोलपसाहेब कारंजे साहेब यांना निवेदन दिले की सोलापूर महानगरपालिकेमार्फत जो प्लांट उभा केलेला आहे ग्रामा दवेदार रूपावाणी मंदिराच्या परिसरामध्ये तो परिसरातील प्लांट हे तातडीने बंद करण्यात यावा, कारण त्या प्लांटमुळे त्या भागातील सर्व लहान मुले व वयोवृद्ध माणसं यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. बरेचसे लहान मुलांना व्हायरल इन्फेक्शन या आजाराने जीव धोक्यात घालावा लागत आहे. तसेच थोड्याच दिवसावर आलेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त तिथे नागरिकांची भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात येदा असते, त्यांच्या जीवितात तिथे तातडीने विचार करण्यात येऊन तो कचरा संकलन केंद्र तात्पुरता तर बंद करावाच, पण कायमस्वरूपी त्याची विल्हेवाट लावण्याकरिता तो प्लांट सोलापूर शहराच्या बाहेर तातडीने हलवण्यात यावा, याकरिता आम्ही आज रोजी लोकशाही मार्गाने त्यांना विनंती करून एक निवेदन दिलेलं आहे. जर अन्यथा जर आमच्या अर्जाचा लवकरात लवकर विचार न केल्यास त्यांना ते कचरा संकलन केंद्र बंद पाडण्यास भाग पाडू असा आम्ही भवानीपेठ संघर्ष समितीच्या वतीने आज रोजी जाहीर करतो.